दादा अरे 7 दिवसावर आले लग्न, सगळी तयारी झाली, पण फर्निचरचं काय? गृह वस्तू भांडार 10 ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात, फक्त गृह वस्तू भांडार मध्ये। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साखर उद्योगाला आर्थिक स्थैर्य प्राप्त होण्यासाठी केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांना निर्देश देऊन त्याबाबतचं धोरण आखून सुमारे 10,000 कोटी रुपये आयकर माफ केलाय। ही बाब स्वागतार्ह असून साखर धंद्याला आणखी बळकटी येण्यासाठी केंद्र शासनानं साखर निर्यातीऐवजी इथेनॉल निर्मितीला जास्तीचं आर्थिक सहाय्य द्यावं, जेणेकरून आपल्या देशामध्ये कच्च्या तेलाची आयात थांबून परकीय चलनामध्ये मोठ्या प्रमाणात बचत होईल, अशी मागणी संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिनदादा कोल्हे यांनी केली आहे। सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याच्या 60व्या गळीत हंगामाची सांगता कारखान्याचे अध्यक्ष विवेक भैया कोल्हे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संचालिका सोनिया आणि बाळासाहेब दत्तात्रय पानगव्हाणे या उभयतांच्या हस्ते विधिवत पूजन झाली। त्याप्रसंगी बिपिनदादा कोल्हे हे अध्यक्षपदावरून बोलत होते। इथून पुढच्या कालखंडामध्ये देशातून 1 किलो सुद्धा साखर एक्सपोर्ट केली नाही पाहिजे असं धोरण सरकारने या ठिकाणी घेतलं पाहिजे, कारण की आज सगळ्या लोकांना वाटेल हे की अशी घोषणा का केली की बऱ्याच वेळेस आज आपल्याला का बरं तर लोकांना असं वाटतं साखर कारखानदारीमध्ये 40 वर्षाचा माझा प्रदीर्घाचा अनुभव आहे, 40 वर्षाचा अभ्यासानंतर माझ्या लक्षात आलंय की आपण जे पूर्वी जे सांगत होतो स्टॅबिलिटी कारखान्याला साखर धंद्याला जर कधी द्यायची असेल तर मी आज माननीय पंतप्रधानांचे आभार मानेल की त्यांनी पहिल्यांदा इन्कम टॅक्स या देशातल्या संपूर्ण कारखान्यांचे 10,000 कोटी रुपयाचं माफ केलं, त्याबद्दल पंतप्रधानांचे मी आभार मानेल। त्याचबरोबर सहकार मंत्री माननीय अमित शहा साहेब, आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांचे सुद्धा मी आभार मानेल की त्यांनी याच्यामध्ये मोलाचं सहकार्य त्या ठिकाणी केलं। दुसरं जो धोरण घेतलं केंद्र सरकारने त्यामध्ये गडकरी साहेबांचा प्रामुख्याने मी उल्लेख करेल की इथेनॉलला योग्य भाव दर देण्याच्यासाठी माननीय पंतप्रधानांकडे त्यांनी जे शिष्टमंडळ नेलं, माननीय उपमुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी सुद्धा त्याला जे काही मार्गदर्शन दिलं आम्हाला, त्यामुळं केंद्र सरकारने जे धोरण घेतलेलं आहे त्यामुळं इथून पुढच्या कालखंडामध्ये साखर एक्सपोर्ट करायची गरज नाही। साखर एक्सपोर्ट जर का बरं करत होतो, साखर एक्सपोर्ट केल्याने आपल्याला परकीय चलन आपल्याला त्या ठिकाणी मिळत होतं, परकीय चलन मिळण्याच्यासाठी भारतीय केंद्र सरकार साखर एक्सपोर्टला प्रोत्साहन त्या ठिकाणी देत होतं आणि त्याला मोठ्या प्रमाणामध्ये सबसिडी देत होतं, पण आता ते बंद करण्याची गरज आहे, कारण की केंद्र सरकारने जो निर्णय घेतलेला आहे तो इथेनॉल निर्मितीचा, CEV पासून इथेनॉल निर्मिती, BEV पासून इथेनॉल निर्मिती, त्याच्यानंतर सिरप पासून इथेनॉल निर्मिती आणि ज्यूस पासून इथेनॉल निर्मिती अशा 4 प्रकारच्या पासून जर कधी केंद्र सरकारने निर्णय घेतलेला आहे तर मला वाटतं की जेवढी साखर निर्यात होत होती याच्याहीपेक्षा जास्त साखरेचं रूपांतर हे इथेनॉलमध्ये त्या ठिकाणी होणार आहे। परकीय चलन मिळण्याच्यासाठी भारतीय केंद्र सरकार साखर एक्सपोर्टला प्रोत्साहन त्या ठिकाणी देत होतं आणि त्याला मोठ्या प्रमाणामध्ये सबसिडी देत होतं, पण आता ते बंद करण्याची गरज आहे, कारण की केंद्र सरकारने जो निर्णय घेतलेला आहे तो इथेनॉल निर्मितीचा, CEV पासून इथेनॉल निर्मिती, BEV पासून इथेनॉल निर्मिती, त्याच्यानंतर सिरप पासून इथेनॉल निर्मिती आणि ज्यूस पासून इथेनॉल निर्मिती अशा 4 प्रकारच्या पासून जर कधी केंद्र सरकारने निर्णय घेतलेला आहे तर मला वाटतं की जेवढी साखर निर्यात होत होती याच्याहीपेक्षा जास्त साखरेचं रूपांतर हे इथेनॉलमध्ये त्या ठिकाणी होणार आहे आणि त्यामुळं जे आपल्याला पेट्रोल किंवा क्रूड ऑइल जे इम्पोर्ट करायला लागत होतं तितका फॉरेनचा आपल्याला एक्सचेंज आपला त्या ठिकाणी वाढणार आहे।
म्हणून जर कधी आपण नीट इकॉनॉमी पाहिली मागच्या वर्षी आणि आत्ताच्या वर्षी सुद्धा, तर भारताचे रिझर्व जे आहेत, जे रिझर्व फंड म्हणतो आपण, 650 बिलियनच्या वरती त्या ठिकाणी गेलेले आहेत. म्हणजे जगामध्ये आर्थिक याच्यामध्ये जर कधी पाहिलं की डॉलरचा जो रिझर्व असतो, भारत हा जगामध्ये 5व्या नंबरला लागतो. कारण की हे जे इम्पोर्ट आपल्याला क्रूड ऑइल करावं लागत होतं ते बरंचसं कमी झालेलं आहे. कोट्यवधी लिटर इथेनॉल हे पेट्रोलमध्ये मिक्स केल्यामुळं आपल्याला तेवढा इम्पोर्ट आपला कमी झालेला आहे. हे सांगायचं एकट्या संजीवनी कारखान्याकडून 1.25 कोटी लिटर इथेनॉलची निर्मिती करून आपण पेट्रोलियम कंपनीला त्या ठिकाणी दिली आहे. देशामध्ये असे अनेक कारखाने आहेत की जेणेकरून हे इथेनॉल निर्मिती करतात. तर केंद्र सरकारला माझी एकच विनंती आहे की इथेनॉल निर्मितीसाठी आपण जर कधी अजून सबसिडी दिली तर मला वाटतं की हा रॉ शुगर असेल, व्हाईट शुगर असेल, हा पूर्णपणे हा धंदा बंद झाला पाहिजे. आणि देशांतर्गत जेवढं काही प्रिडिक्टेड, म्हणजे आपण सांगतो जसं आपण सांगतो की एवढा गहू लागतो, एवढा तांदूळ लागतो, देशांतर्गत जेवढी साखरेची खपत आहे त्या तेवढ्या पुरतं साखरेचा स्टॉक घेतला पाहिजे. बाकीच्या सगळ्या उसाचं इथेनॉलमध्ये रूपांतर कसं करता येईल त्या दृष्टीने केंद्र सरकारने पावलं उचलली पाहिजे. तरच हा देशातल्या या साखर उद्योगाला स्थैर्यता त्या ठिकाणी प्राप्त होईल. या कार्यक्रमासाठी संजीवनी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष नितीनदादा कोल्हे, ज्येष्ठ नेते कृषीरत्न दत्तात्रय कोल्हे, सर्वसंचालक, माजी सभापती शिवाजीराव वक्ते, मच्छिंद्र केकान, सुनील देवकर, अंबादास देवकर, बाजीराव मांजरे, संभाजीराव गावंड, अरुणराव येवले, शरद थोरात, दगुराव चौधरी, साहेबराव रोहोम, रिपाई नेते दीपकराव गायकवाड, जयराम गडाख, कामगार नेते मनोहर शिंदे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर, आजी माजी संचालक, ऊस उत्पादक सभासद शेतकरी, ऊस तोडणी वाहतूकदार कंत्राटदार मोठ्या संख्येनं हजर होते. सर्वांचे आभार उपाध्यक्ष रमेश घोडेराव यांनी मानले. शंकर दुपारगुडे, सी न्यूज मराठी, कोपरगाव. मोनेटारेक्स अर्थपूर्ण भविष्याचे निर्माते. वेगवेगळ्या ठिकाणी केलेल्या गुंतवणुकीतून आपल्याला जास्तीत जास्त 8-10% परतावा मिळतो. मात्र स्टॉक मार्केटच्या माध्यमातून आपण कमीत कमी 20-30% परतावा मिळवू शकतो. स्टॉक मार्केटमध्ये 5 वर्षांचा अनुभव असलेली कंपनी म्हणजेच मोनेटारेक्स. डिमॅट अकाउंट ओपनिंग, शेअर मार्केट विषयी सल्ला, स्टॉक मार्केटचं शिक्षण. ठिकाण लोणी सेंट्रल, पहिला मजला, ऑफिस नंबर 35, लोणी. महेश कुसाळकर, संपर्क 76-66-47-05-73. अधिक माहितीसाठी monetarex.co.in या वेबसाईटला भेट द्या.